आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 7 तारखेला मवियाची बैठक. उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर थोरात यांची प्रतिक्रिया. त्या निवडणुका अत्यंत जवळ येऊन ठेपलेल्या आहेत. महाविकास आघाडी म्हणून आम्ही विधानसभेमध्ये पुढे जात आहोत. त्या दृष्टीनं 7 तारखेला आम्ही एकत्र बसणार आहोत. शिवपार्वती सहकारी साखर कारखाना आणि हायटेक इंजिनिअरिंगशी संबंधित मुंबई, कर्जत, बारामती आणि पुण्यातील ठिकाणांवर ईडीची छापेमारी. छापेमारीत ईडीकडून 19,50,000 जप्त. रोहित पवारांशी संबंधित प्रकरणात आलं होतं हायटेक इंजिनिअरिंगचं नाव. विविध पक्षांच्या नेत्यांनी घेतली इम्तियाज जलीलांची भेट. अब्दुल सत्तार, राजू शेट्टी आणि बाबाजानी दुर्राणी यांची जलील यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा. माझ्या नातेवाईकाच्या बाजूलाच जलील यांचं निवासस्थान असल्यानं जलील यांची योगायोगानं भेट झाली. भेट पूर्वनियोजित नव्हती. जलीलांसोबतच्या भेटीवर राष्ट्रवादी. आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 7 तारखेला मवियाची बैठक. उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर थोरात यांची प्रतिक्रिया. त्या निवडणुका अत्यंत जवळ येऊन ठेपलेल्या आहेत. महाविकास आघाडी म्हणून आम्ही विधानसभेमध्ये पुढे जात आहोत. त्या दृष्टीनं 7 तारखेला आम्ही एकत्र बसणार आहोत. शिवपार्वती सहकारी साखर कारखाना आणि हायटेक इंजिनिअरिंगशी संबंधित मुंबई, कर्जत, बारामती आणि पुण्यातील ठिकाणांवर ईडीची छापेमारी. छापेमारीत ईडीकडून 19,50,000 जप्त. रोहित पवारांशी संबंधित प्रकरणात आलं होतं हायटेक इंजिनिअरिंगचं नाव. विविध पक्षांच्या नेत्यांनी घेतली इम्तियाज जलीलांची भेट. अब्दुल सत्तार, राजू शेट्टी आणि बाबाजानी दुर्राणी यांची जलील यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा. माझ्या नातेवाईकाच्या बाजूलाच जलील यांचं निवासस्थान असल्यानं जलील यांची योगायोगानं भेट झाली. भेट पूर्वनियोजित नव्हती. जलीलांसोबतच्या भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे नेते बाबाजानी दुर्राणींचं स्पष्टीकरण. अब्दुल सत्तार हे पालकमंत्री आहेत, तसंच बाबाजानी दुर्राणी आणि राजू शेट्टी हे चांगले मित्र आहेत, त्यामुळे आम्ही भेटलो म्हणून काय बॉम्बस्फोट झालेला नाही. पण राजू शेट्टींसोबत आघाडी करण्याची आमची इच्छा आहे. जलील यांची भेटीवर प्रतिक्रिया. संसदेत टोमणं मारणं, जात विचारणं आणि जाणून बुजून अपमान करणं चुकीचं. अनुराग ठाकूरांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खरगेंचा टोला. लव जिहाद कायद्यावर आम्ही चर्चा करू. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना धर्म नसतो. भाजपचं लव जिहादवरून राजकारण सुरू आहे. संजय राऊतांची प्रतिक्रिया. राहुल गांधींनी घेतली लोकसभेतील महिला खासदारांची भेट. महिला खासदारांसोबत फोटो सेशन आणि चर्चा. वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे आणि प्रतिभा धानोरकरांचीही उपस्थिती. केरळच्या वायनाडमधील भूस्खलनात किमान 156 जणांचा मृत्यू. 90 जण बेपत्ता. आतापर्यंत 1,000 जणांचा रेस्क्यू. अजूनही अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता.